सुशांत सिंह राजपूत हा सोशल मीडियावर ट्रेंड करण्यासाठी 30 लाख रुपये महीने कुठेतरी पैसे पुरवण्याचं काम होते अध्यक्ष महोदय 30 लाख रुपये 100% त्याची चौकशी करा माझीच मागणी आहे चौकशी करा कोणी त्या ठिकाणी केलाय दाभोलकर जी असेल सनातन सारखे या संस्था या हत्याचे मागे अध्यक्ष महोदय मागच्या 5 वर्षांमध्ये या संस्थेने काय काय घडून आणलेलं अध्यक्ष महोदय गोव्यामध्ये भाजपच्या सरकार असताना त्याला कुठेतरी पाठराखण करण्यात येत आहे आणि कलबुर्गींची हत्या कर्नाटकात झाली तुम्हालाही माहित नाही ती महाराष्ट्रात नाही झाली बिहारच्या पोलीस मुंबईमध्ये करण्यासाठी येत असताना मर्सिडीज आणि BMW गाडीमध्ये फिरत होती ती गाडी कुणाची होती अध्यक्ष महोदय ती गाडी भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याची होती दाभोलकर पानसरे गौरी लंकेश कलबुर्गी यांचे हत्यारे ज्याचे संबंध कर्नाटकात आहेत तर आदित्य ठाकरे यांना धमकी देणारा जो कोण व्यक्ती आहे तो देखील कर्नाटकात आहे ही जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र आहे काय आणि असं षडयंत्र असेल तर याचा निषेध केला पाहिजे आणि म्हणून मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय सन्माननीय प्रभू साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला हा अतिशय गंभीर विषय राज्याच्या एका मंत्र्याला धमकी येते व्हॉट्सअपवर राजपूत नावाच्या व्यक्तीला अटक होते सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये ही हत्या आत्महत्या नाही हत्या मग तो सुशांत सिंग राजपूतच्या आड घेऊन बऱ्याचशा नेत्यांना बदनाम करण्याच्या कट कारस्थान या महाराष्ट्रामध्ये झाला सुशांत सिंग राजपूतच्या हत्याच्या मागे ती एक फिल्म मध्ये काम करणारी मुलगी रिया चक्रवर्ती त्याच्यावर वेगळे प्रकारच्या दडपण आणून त्याच्यावर कुठेतरी गुन्हा दाखल करून त्याला अटकवण्याचे काम करण्यात आलं अध्यक्ष महोदय आत्महत्या मुंबईमध्ये घडत असताना बिहारमध्ये तक्रार नोंद होते आणि ते तपास बिहारच्या पोलीस मुंबईमध्ये करण्यासाठी येत असताना मर्सिडीज आणि BMW गाडीमध्ये फिरत होते ती गाडी कुणाची होती अध्यक्ष महोदय ती गाडी भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याची होती त्याचं नाव आहे निलोत्पल उत्पल त्या दिवसापासून आजपर्यंत हा सुशांत सिंग राजपूत हा ट्रेंड होतोय म्हणजे ट्विटरवर ट्रेंड करण्यासाठी 30 लाख रुपये जो स्मगलर आहे निलोत्पल उत्पल ज्याला कस्टमनी 30 ट्रीप केला त्यासाठी सोना आणताना पकडलं होता अध्यक्ष महोदय तेव्हा समीर वानखडे नावाचे अधिकारी कस्टम मध्ये होता अध्यक्ष महोदय समीर वानखडे सारखी माणसा अध्यक्ष महोदय गंभीर विषय त्या निलोत्पल उत्पलला सुशांत सिंग राजपूत हा सोशल मीडियावर ट्रेंड करण्यासाठी 30 लाख रुपये महिने कुठेतरी पैसे पुरवण्याचं काम होते अध्यक्ष महोदय सुशांत सिंग राजपूतच्या केस रजिस्टर झाल्यानंतर कायदेनी मुंबईमध्ये ट्रान्सफर करणं हे बंधनकारक होता तिकडच्या सरकारने निर्णय घेतला की हा प्रकरण CBIला द्यायचा अध्यक्ष महोदय CBIला दिल्यानंतर एकही अजून आत्महत्या किंवा हत्या हे निष्पन्न झालेलं नाही अध्यक्ष महोदय याचे धागे दोरे कुठेतरी कर्नाटकशी जुळलेले अध्यक्ष महोदय आम्हाला आपण ट्रेंड करत असताना वानखेड्याच्या बाबतीत जेव्हा मी प्रश्न निर्माण करतोय या ट्विटरच्या माध्यमातून मला पण धमक्या येत आहे मला पण बरेचसे पत्र आलेले मी गृहमंत्र्याला पाठवलेले अध्यक्ष महोदय सुशांत सिंग राजपूत असेल अध्यक्ष महोदय कलबुर्गी असेल अध्यक्ष महोदय दाभोलकर जी असतील सनातन सारखे या संस्था या हत्याचे मागे अध्यक्ष महोदय मागच्या 5 वर्षांमध्ये या संस्थेने काय काय घडून आणलेलं आहे अध्यक्ष महोदय गोव्यामध्ये भाजपच्या सरकार असताना त्याला कुठेतरी पाठराखण करण्यात येत आहे कर्नाटकमध्ये पाठराखण करण्यात येत आहे 5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये त्या संस्थेच्या पाठराखण करण्याचं काम करण्यात आलं अध्यक्ष महोदय बऱ्याचशा मंत्र्यांना धमकी येते अध्यक्ष महोदय असं नाहीये की अहवाल सादर करा याला एक IPS अधिकारीच्या माध्यमातून SIT नेमली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि याच्यात वानखेडे असेल बिहार सरकार असेल बिहारची पोलीस असेल तो निलोत्पल उत्पल असेल आणि त्याचबरोबर ट्विटरच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून
या सरकारला नेत्यांना बदनाम करण्याचं काम कट कारस्थान होते अध्यक्ष महोदय। आमची मागणी आहे की याची कुठेतरी एसआयटी नेमली पाहिजे आणि हा सगळा ट्विटर हँडल असतील, धमक्या असतील, कलबुर्गी हत्या असतील, गौरी लंकेश हत्या असतील, धमक्या असतील, हे सगळं कनेक्शन आहे, एकमेकाला जोडलेला विषय अध्यक्ष महोदय। माझी मागणी आहे की तात्काळ आपण आदेश दिला पाहिजे। मंत्र्याला धमकी येते अटक कर्नाटकमध्ये, मला वारंवार धमक्या येत आहे, ट्विटरच्या माध्यमातून धमक्याचे सत्र आहे। आपण आदेश द्यावा की याच्या एखादा आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून एसआयटी गठित करून याची इन्क्वायरी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, या राज्याचे मंत्री आदित्य ठाकरेजी यांना या ठिकाणी जी धमकी आली आहे त्याचा आम्ही निषेध करतो। अशा प्रकारे मंत्र्यांना धमकी देण्याची कोणी हिम्मत करत असेल तर त्याला खेचलंच पाहिजे, याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही। मला दुर्दैवी वाटतं की इथल्या गंभीर प्रकाराला सुनील प्रभूंनी राजकीय करण्याचा प्रयत्न केला। भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि मग तिथेच का, तुमच्या माहिती करता दोन प्रकरणातले आरोपी महाराष्ट्रातले होते आणि कलबुर्गींची हत्या कर्नाटकात झाली, तुम्हालाही माहीत नाही ती महाराष्ट्रात नाही झाली। त्यांची हत्या गौरी लंकेशची जी काही झाली ती कर्नाटकमध्ये झाली, दोन हत्या महाराष्ट्रात झाल्या, त्या दोन हत्यांचे आरोपी महाराष्ट्रातले सापडले। त्यामुळे अध्यक्ष महोदय, आणि ते कर्नाटकातले असो महाराष्ट्रातले असो कुठले असो, जे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगारच असतात। त्यामुळे खरं तर तुम्ही गांभीर्य संपवलं, ज्या प्रकारे प्रकरण मांडलं ना, प्रत्येक प्रकरणाला राजकीय अशा प्रकारे अंग देऊन फायदा नसतो। अध्यक्ष महोदय, या संदर्भात माननीय मंत्री महोदय नवाब मलिक साहेबांनी जे सांगितलं, मी स्पष्टपणे मी मागणी करतो, चला अध्यक्ष महोदय ट्विटरवर ते जे काय म्हणतात ट्रेंडिंग झालं काय झालं, 30 लाख रुपये 100% त्याची चौकशी करा, माझीच मागणी आहे, चौकशी करा कोणी त्या ठिकाणी केलाय। आणि तेवढंच नाही अध्यक्ष महोदय, त्याची चौकशी करा, रजा अकादमीची देखील चौकशी करा। आणि सनातनचं तुम्ही सांगताय, 2 वर्षापासून तुमचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, जर सनातनचा एवढा तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर गोवा आणि महाराष्ट्रात आमच्या सरकारचं काय सांगता? 2 वर्षामध्ये तुम्ही का नाही केलं? समजा तुमच्याकडे पुरावे आहेत सनातनच्या संदर्भात तर का नाही केलं तुम्ही? त्यामुळे अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की याला फाटे फोडून प्रत्येक जण आपापले स्कोर सेटल या ठिकाणी करतोय। मुद्दा आता एवढाच आहे की सन्माननीय आदित्य ठाकरेजींना अशा प्रकारे जर या ठिकाणी धमकी आली असेल हे गंभीर आहे, याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि कुठल्याही राज्यातला आरोपी असो त्याला पकडून त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे।